अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथे काशी विश्वनाथ कॉरिडॉर यांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. नरेंद्रजी मोदी यांचा हा लोकार्पण सोहळा पंढरपूर शहरातील मोदी भक्तासाठी भाजपच्या वतीने विठ्ठल मंदिर येथील तुकाराम भवनी येथे विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता करून विठ्ठलाची महाआरती करून डिजिटल मीडियाद्वारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाजी मस्केसर यांच्या वतीने दाखवण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळचे युवक नेते रोहनजी परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये संतांच्या वंशजचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांतजी देशमुख, भाजप नेते डॉक्टर बी पी रोंगे, भाजप नेते माऊली हळदणकर, भाजप शहर उपाध्यक्ष दीपक येळे, समाजसेवक अक्षय वाडकर बरोबरच यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा धनश्री खटके पाटील, माया माने, बादलसिंह ठाकूर सह भाजपचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष माननीय सुभाजी मस्केसर यांनी सोलापूर वाहिनीच्या संवाद साधला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काशी विश्वनाथ बद्दल काय म्हणाले ते पाहूया. आज त्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी त्या ठिकाणी पुनर्विकास करून एक महत्वाकांक्षी प्रकल्प आज दिव्य काशी भव्य काशी या नावानं आता 12:30 या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण संबंध देशभर होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूरमध्ये भारतीय जनता पार्टी पंढरपूर असेल सोलापूर जिल्हा असेल यांच्या वतीने या ठिकाणी या लाईव्ह प्रक्षेपणाचा प्रक्षेपण या ठिकाणी सुरू असून या ठिकाणी आज या संतभूमीमध्ये असणारी महाराज मंडळीचा सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणचा स्वच्छता असेल किंवा मंदिरामध्ये महाआरती असेल हे विविध कार्यक्रम या ठिकाणी आता सुरू आहेत. मी आपल्या माध्यमातून एवढंच म्हणेन की जी दूरदृष्टी या देशाच्या महान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी कल्पित केली आणि संबंध देश मग या ठिकाणी पर्यटन स्थळ असतील, या ठिकाणी तीर्थक्षेत्र स्थळे असतील किंवा धार्मिक स्थळे असेल असे हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प जेणेकरून या त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता त्यांना सुलभपणे त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळाचा आनंद घेता यावा, त्या धार्मिक स्थळाचं दर्शन घ्यावण्यात यावं यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आज याचा लोकार्पण सोहळा या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी काशीमध्ये होत आहे आणि त्याचं प्रक्षेपण या पंढरपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.